102 किमी वेगाने येते चक्रीवादळ, या राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा. पश्चिम बंगालमध्ये येणाऱ्या चक्रीवादळामुळे देशातील अनेक राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा तीव्र होऊन बंगाल देश आणि लगताच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर रविवारी सायंकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळाच्या रूपात पोहोचले अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. बंगालच्या उपसागरातील हे पहिले मान्सूनपूर्व चक्रीवादळ असून हिंदी महासागरातील चक्रीवादळांना नावे देण्याच्या पद्धतीनुसार त्याचे नाव रेमल ठेवण्यात येणार आहे. IMD शास्त्रज्ञ मेनिका शर्मा यांनी PTIL सांगितले की चक्रीवादळ शुक्रवारी सायंकाळपर्यंत मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होईल. हे चक्रीवादळ शनिवारी सकाळी चक्रीवादळात रूपांतर होईल. बंगाल देश आणि लगताच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर रविवारी सायंकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळाच्या रूपात पोहोचले. IMD म्हणण्यानुसार रविवारी हे चक्रीवादळ ताशी 102 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिशोरा, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपुरा किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये 26-27 मे रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांना 27 मे पर्यंत किनारपट्टीवर परत जाण्याचा आणि बंगालच्या उपसागरात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.